नमस्कार मी मुल्हा उपोषणाचा दुसरा दिवस उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक संतप्त ग्रामस्थ व महिलांनी आडविला महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरातांचा ताफा महसूल मंत्री यांनी दिले कडक कारवाईचे आदेश निमशिरगावमध्ये देशभक्त रत्नापन्ना कुंभार ग्रामविकास आघाडीचे चार ग्रामपंचायत सदस्य कालपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर पंचवीस लाखाच्या विविध विकास कामांचा ठराव न मिळाल्यानं उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचा आज दुसरा दिवस असल्यानं उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक झालेली आहे त्यामुळं निमशिरगावमधील महिला आणि ग्रामस्थ कार्यकर्ते संतप्त झाल्याने त्यांनी माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा कोल्हापूरकडे जाणारा ताफा अडविला हा प्रकार त्यांच्या समोर मांडला यावर माननीय महसूलमंत्री यांनी संबंधितांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे समजतं माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांचे स्वीय सहाय्यक व ग्रामपंचायत निमसिरगावचे विद्यमान सदस्य माननीय स्वस्तिक पाटील यांनी गृहराज्यमंत्री माननीय नामदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आणि जिल्हा परिषद सदस्य शुभांगी शिंदे यांच्या फंडातून निमशिरगाव दलित वस्तीमध्ये विविध विकास कामं करण्यासाठी तब्बल पंचवीस लाख रुपयाचा निधी खेचून आणलेला होता परंतु ग्रामपंचायत निमशिरगावकडून या कामासाठी ठराव मिळत नसल्यानं निमशिरगावच्या दलित वस्तीमध्ये होणाऱ्या विविध विकास कामांचा तब्बल पंचवीस लाखाचा निधी आज परत जाण्याच्या मार्गावर आहे हा दलित वस्तीचा निधी परत जाऊ नये व या वस्तीमध्ये विकास कामं होऊन या वस्तीमधील लोकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात व नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी आज हे चार सदस्य उपोषणाला बसलेले आहेत व यासाठी गावातील ग्रामस्थ आणि महिलांचा मोठ्या संख्येनं या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे परंतु आज उपोषणाचा दुसरा दिवस उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे त्यामुळं ग्रामपंचायतीनं लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा असं मत निमशिरगाव मधील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत निमशिरगावहून आमचे प्रतिनिधी स्वहास मगदुम सपात्रा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलगंजी न्यूज टाईम एक शोध सत्यासाठी